मुंबईतील अंधेरी परिसरात कुठल्या तरी गोष्टीवर पीडित महिला घरातील नोकराला ओरडली होती, ज्याचा राग त्याला आला होता. राजकुमार सिंह, वय वर्ष 25 असं त्या नोकराचं नाव आहे. रविवारी दुपारी पीडित महिला आपल्या रूममध्ये झोपलेली होती. पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. राजकुमार हा गेल्या 2 वर्षापासून पीडित महिलेच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतो. मात्र काही दिवसांपूर्वी पीडित महिला कुठल्या तरी कारणावरून त्याच्यावर भडकली होती, ज्याचा राजकुमारला राग आला. रविवारी दुपारी पीडिता झोपलेली असताना राजकुमार त्यांच्या जवळ असलेल्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून घरात शिरला. त्यानंतर राजकुमारने पीडितेला बेदम मारहाण केली आणि विद्युत शॉक दिला. आरोपी राजकुमारने पीडितेचा गळा दाबून तिचे डोके जमिनीवर आपटले. यावेळी पीडित महिलेचा 11 वर्षाचा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपला होता. आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून तो धावत बाहेर आला. मात्र राजकुमार त्यालाही मारहाण करेल या भीतीने त्याला खोलीतच लपण्यास सांगितले. यानंतर मंगळवारी पीडितेने राजकुमार विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेनंतर आरोपी स्वयंपाकी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.